काम जे अंडर तो वो दिसता ते इजी जाता पूर्ण किते आसा तो ये मैं 50-60 वर्षाचे काम पयली जे सुरेज चेंबर बांगलोर आणि तितू भीतर जे ड्रॉइंग्स असतात पळय त्याका फक्त ड्रॉइंग्स असतात ते आमचे मेन लाईनचे ते इंडिव्हिज्युअल हाऊसचे चेंबर ये सगळे ड्रॉइंग ना फिट होते करे तो खे फुटला किद्याक एक चेंबरच्या दुसऱ्या चेंबर दुसऱ्या चेंबरच्या तिसऱ्या चेंबरान मागीर मॅन्युअला कनेक्ट केला सो तो सिस्टम त्यांच्या कडे इंडिव्हिज्युअल आमच्या कडे पिरियोडिक कडे पयलीचे ते ड्रॉइंग ना जे इंडिव्हिज्युअल केला जी मेन लाईन असा तो एंटायर आमचे कितले डेप्थ आ किते असा हे सगळे ड्रॉइंग असा आता इथे भीतर टेक्निकली खूपशा गोष्टी झाल्या डॅमेज झाला की त्या दोन पाईप घालतात एक नाही एक जे डॉन बॉस्को केल्यान नॉर्मली आम्ही आमच्या सिस्टमा भितर जो पयलीच्या सिस्टमा भितर ते पंपिंग करून थोडे ड्राय करून मागीर नॅचरल फ्लोरान वयताले सो आता त्याने डॉन बॉस्को कडल्यान डायरेक्ट पंपिंग स्टेशना कडे डायरेक्ट आमच्या सांतिनी घेतले सो ती एक लाईन असा दुसरी जी आमची सिवरेज ओल्ड लाईन असा जी सुद्धा त्याका जी सुद्धा कोणे एनओसी दिली की हांव त्याचे चोर वचना ॲक्च्युली पीडब्ल्यूडीनूच काम करपाक जाय आसले ते जरी तरी स्मार्ट सिटीचे पैसे येले आनी कोणाचे पैसे येले पीडब्ल्यूडीन एक्झिक्यूट करपाक जाय कारण कित्याक त्यांना खबर असा की रस्ते करता ओके वयल्या वयर करता ते नो प्रॉब्लेम पण अंडरग्राउंड सिवरेजचे काम जे असा व्हेरी डेलिकेटेड वर्क की ऑन गोईंग सिवेज चालू असताना दुसरे काम जाय न्यू लँड घालपाक सो ह्याच्या खातीर त्रास झाले असा आता आमचे रोहित बाब असा म्हणजे आमचे सी असा सगळे कॉन्ट्रॅक्टर आपयला आणि इशू जो म्हाका दिसता त्याका आणि 7-8 दीस लागतले सॉर्ट करपाक पण आता ओव्हरफ्लो जायना हे तुम्ही पहिले असा त्याका पयर आम्ही सांगतली त्यांनी टँकर घालून ते ओव्हरफ्लो काढला ओव्हरफ्लो जावपाक दिवचे ना 2-3 गोष्टी जे नालाक थोडे वयता ते म्हणतो आता सध्याक 2-4 दीस वयतले पण मागीर 7-8 दिसांनी दोन आम्ही दोन टॅकल करता एक आमचा जो पीडब्ल्यूडीचे स्कोपा भितर विप्रो कॉन्ट्रॅक्टर आसा तो डायरेक्ट आमचे काम जे जी सुद्धाचे काम कंप्लीट केला ते प्रेशर टेस्टिंग पायपाचे फालेशन करतले आणि ते प्रेशर टेस्टिंग आम्ही पळतले तो टेस्टिंग जातरी आम्ही अनेक लाईन चालू असा काम घालतो ओपन एक्सप्लेन करून ती त्याला कनेक्ट करतले डॉन बॉस्कोतल्यान जे पंपिंग जातले डायरेक्ट ते आमच्या सुरेश प्लांटार वयतले होही 10 दीस लागतले हे पायप आमकां 10-12 दीस लागतले करपाक डायरेक्ट तर इन द मिनटाईम ह्यो ज्यो गोष्टी आहा हे आम्ही करून घेता म्हाका दिसता ही 7-8 दिसांनी लागतले तर व्हॉट इज द इश्यू एक्झॅक्टली किती इश्यू किती असा सी वेन दे डीड एचडी मेथड द मेन पायप इज नॉट डॅमेज म्हणजे सिवरेज टू सिवरेज जे चेंबर होल आसली ती डॅमेज जावं ना जी हाऊस कनेक्शना कोणच्यान जेका होल येतले वीच कॅनॉट बी आयडेंटिफाय बी मशीन बिकॉज त्यांना दे इज टू मेक अ मड त्याका कितें तरी त्याका कोणसो पायप बोलता असतो स्टोन वेल पायप वे बेक्ड विथ मड दॅट टायम आणि दे वे पुट सो मशिनरी डज नॉट डिटेक्ट स्टोन मड सो इट कॅनॉट बी डिटेक्टेड सो दॅट इज वाय जेव्हा ते एचडी पायप घालताले पळय ती हाऊस टू हाऊस कनेक्शन जे चेंबरान जाले ती डॅमेज झाल्या सो ती डॅमेज झाल्या म्हूण ओव्हरफ्लो जायन ओव्हरफ्लो जाता आणि म्हूण फाटल्यानसून जे हे असं पळय मॅन्युअल असं पळय तितल्यान भायर सरता आणि लोकांचे सिवरेज मॅन्युअला वचना सो टॅक्निकली किती जाता आता सिस्टम दॅट टायम आता किती असं आता बी टॅक्नॉलॉजी दीस बिकॉज दीस वे बेक्ड पायप दीस कॅनॉट बी आयडेंटिफाय मशीन आणि ताका लागून डॅमेज झाले सो इट्स अ प्रॅक्टिकल प्रॉब्लम झाले असं बट वी आर मॉनिटरिंग आमचो सी आमचे सगळे मॉनिटर करता आमचा रोहित बाबू असा वी आय एम ऑल्सो मॉनिटरिंग आय विल बी मेक एन इन्स्पेक्शन अगेन ऑन मंडे बाय वेनिजडे एव्हरीथिंग इशू बी मोस्टली सॉर्टेड आउट पावसा पयली सगळे जातले म्हणटा तुम्ही पावसा पयली सुरेजचे जो इशू असा पळय दोन इशू असा एक पयली सुरेज जी असा एक न्यू लाईन घालता ती कंप्लीट जावची ना त्याका फक्त एचडी घातला त्याका मॅन्युअल बी करपाचे आहा त्या पावसान आमी बंद दवरतले मॅन्युअल पावसान करचे ना सो रस्तो रिपेअर जावचो ना ते पोतून पावसान फोडटले ताका मायनर रिपेअर फुल ग्राउंड करतले सो फूल ग्राउंड करतले हॉटमिक्स करचे ना सो पावसा पयली बिफोर पावस फाल्यां पडलो जावचे ना पूण जो पावस आमकां 30 तारखे पयली जर 30 महिन्याचे म्हणजे 1 जुना पयली सगळे रिस्टोर जावन फूल ग्राउंड जावन रस्तो उरतो सर खूप कडेन आमी पळयला रस्तो भितर गेला सो पावसान तेजो मात्र चड म्हाका दिसता इतलो परतून वयतलो कितें आसता न्ही आतां दोन गोश्टी आहा हो पयली स्लशी सॉयल ही माती आहा सँडी आहा आणि एका एचडी पायप जेव्हा घालता हे पायप 700 मिटरचे 700 मिटरचे पहिले घालपाक रिमर घालताना 900 मिटरचो असता पायप घातले 700 मिटरचे पण गॅप जो असा तो भरपाक मेळना सो ऑटोमॅटिकली तो गॅप जो असा तो कसडूनच भरतलो त्याला काय उपाय ना सो एक पावस तरी कसडलीच भितर सायडीन पायपचे कित्याक 900 मिटरचो रिमर आणि 700 मिटरचे पायप गॅप ते 200 mmचे गॅप असा पळय तर खंय खंय पकडला पळय तो गॅप उरला पळय तो पूण ते गाड्यांक त्रास जातले मागीर परत फाल्यां तुमच्यारूच ब्लेम येतलो जीप बसता सारकी आनी ब्लेम येतलो ब्लेम घेवपाक अरे ब्लेम आमी गोंयचे घेता आज हांवें सावड्डे वचून थंय उदकाचो इतलो इशू आशिल्लो आमी थंय वचून आज इनोव्हेशन केले 90% आतां उदकाक आमी वॉटर पायपलायन येता सगळे वयता हांव ब्लेम घेवपाक म्हाका ब्लेम करपाक कित्याक दॅट इज द लास्ट पॉयंट ऑफ ब्लेमींग
सगले म्हाका ब्लेम करता ना की पूण कामूय करता न्ही. सो जे हांव आतां सांगता जे हे एरिया भितर जी खंय एच डी मेथड जी व्हडली पायप अशी दोन भाशेची एच डी आसा बारीक 150 ते व्हडलो फरक पडना की 200 करता इतलोसो गॅप आसता तेन्ना 700 पायप आनी 200-900 रिमर 200 mm गॅप आसता ते ऑटोमॅटिकली माती कॉलेप्स जावन ते भरतलेच. सो हांगा परतून हो इशू जातलोच पावसान ते आतां सांगता. सर तुमी ब्लेमाचे उलयले जाल्यार काल आरजीन एक ब्लेम केला की जे हर जल घर जल जे मिशन आसा ते म्हणटा ते फेक म्हणटा. खूप जणांगेर अजून म्हणटा ते उदकूच पावना कनेक्शनूच ना कनेक्शन ना जाल्यार उदक ना म्हणटा ते. सो ते म्हणटा ही फटींगपणा म्हणटा गव्हर्मेंटाचे. ऑपोजिशनाचे काम तेच न्ही तेका आम्ही काय करू शकता. तुमच्या माध्यमातल्या आयज जग लोकांक म्हजो नंबर दिला आणि हांव न्ही की हांव मॉनिटर करना. हांव खंय म्हणटा की उदक सगळें आसा आमचे सी आम्ही मॉनिटर करतात. जसे आज तुला सांगला नाही आम्ही सावड्डे आज 3 आमचे 1 mL 0.5 mL आणि 2 mL प्रेशर फिल्टरचे आम्ही इनोव्हेशन केला. सो थंयचो ऑलमोस्ट 1800 फॅमिली 7000 लोकांक उदक तसे मिळनासले आणि तेजेर आम्ही सॉल्व करतले. सो सगळ्यांक आम्ही मॉनिटर करता त्यांना किती असा म्हणपाक काय ना जे पावरान असा त्याचे टिका करतले. त्याका माझ्या गाणार जो ऑनरेबल MLA असा सांदेदरेचो तो म्हाकडे काल बसलेलो. काल म्हणजे 7-7 किती येयलो काल पयर सोमारा किती येयला बुधवार मध्ये सोमारा गेल्लो आणि हांवें ताका तेणें म्हाका विचारपाक पडोना. हांवें ताका खंयची कामां खंय चालू ते हांवें सांगले आनी ताका हांवें कन्फर्मेशन फोनाचेर देखून कॉन्ट्रॅक्टर सांगनासतना दाखयले आनी वी आर वर्कींग ऑन इट. सो आम्ही म्हणना की हर जल नल ते 24 वरां उदक हांवें केन्ना स्टेटमेंट करूं ना. आमचो असा की 3-4 वरां उदक घेवपाक जाय आणि स्लोली वी विल बिल्ड अप टू 24 आवर्स. सर आणि काय कॅबिनेटान तुमचे जेट पॅचराचे ते एडिशनल हे किती ना जेट पॅचर जे असा थोडा गोष्टी जेव्हा करताले साऊथाचे क्वांटिटी एक्झॉस्ट नॉर्थाची क्वांटिटी एक्झॉस्ट झाल्या तर जेट पॅचर हे दोन गोष्टी आहेत. आता एका जेट पॅचर करू शकना. जेट पॅचरची आम्ही क्वांटिटी आता घेतल्या की फ्युचरिस्टिक जेव्हा पाऊस येतो त्यांना जेट पॅचर चलपाक जाय किंवा पोटोल जातले जायच रस्त्यार पोटोल जातले आता सांगता वयतले पोटोल. सो हेच्या खातीर आम्ही घेता. सो जेट पॅचर आम्ही सक्सेसफूल आमकां झाल्लो पोटोल्स टू बी रिव्हरिंग रिमूव द रेंज. हांव तुमच्या माध्यमातल्या परतून रिपीट लोकांक रिपीट करता की दोन भाशेचे आहा. एक पोटोल्स क्रिएटेड बाय डिटोरेशन आणि एक आजा इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आखे गोंयचे रस्ते पडले तुम्ही पळयला ते रिपेर करपाक म्हाका आनी टेन्शन आहा. ते चालू आसा म्हजे काम ते सोंपचे ना. सो पोटोल जे बरे रस्ते जाता पळय तेजे खातीर जेट पॅचर आसता. आनीक पहिले आम्ही कॉन्ट्रॅक्टर जे आता काम करता स्मार्ट सिटी नॉर्म्स जे आसा ते सारखे फॉलो करिना. हांवें तुका सांगलां हांव सगळे कडेन PWD NOC हांव कोणाक दिना. हांवें PC इन्स्ट्रक्शन दिल्या CE सगळे इन्स्ट्रक्शन दिला खंयचे डिपार्टमेंटान NOC मागल्या ती फायल म्हाजे कडेन येवपाक जाय. वी हॅव नो पावर टू गीव NOC गव्हर्मेंट एसोड सायड. सो हेजे पयली किदें जालें म्हाका खबर ना. आतां ह्यो गोश्टी जाल्ल्यो आसात जी सुद्दां NOC दिल्ली आहा ते करता मागीर तुजी स्मार्ट सिटी करता. म्हाजे मतलब म्हजे हे कांय ना पयशे खंयच्या सरकारान थ्रू जी सुद्दां गेले थ्रू आमचे कसले मिशन ते दुसरे मिशन जी सुद्दां अमृत स्किमाचे आहात ते दी वी शूड बी द नॉलेज एजन्सी टू डू द वर्क. सो आय एम व्हेरी क्लियर आणि विश्वजीत बाबा सांगला खंयचे सेंट्रलाचे गव्हर्मेंटा कडेन ते डिपार्टमेंटाचे पयशे येतात सीज PWD इज हँडलिंग एव्हरीथिंग दी शूड हँड ओवर टू PWD वी वील एक्झिक्युट वर्क ऑन दॅट. हेच्या फुडें असले गोष्टी जावचे. सो आम्ही आतांच पयले की फाटल्यान जो मॅन होला थंय खंय तरी ह्युमन देंवक व्हरो म्हणून कोर्टाची ऑर्डर येतली पूण तेजे तशें दिसतो देंवलो कित्याक तो देंवलो कित तरी पडले म्हणून देंवलो मातशें 2 मिनटां वयता नाल्यार आमी आतां 5-5 टँकर लायल्या मरे तुवें पयला म्हणून सांगता ते आमी ते सेक्शन करून काडटा. सो तेजे चप्पल पडले म्हणून ताका की आतां म्हाजे मोबायल पडलेलो हांव देंवन आसलो तशें जाता ते बारीक गोश्ट्यो घेवन तुवें बसले जाल्यार तशें जायना. तेजे फुडें आमकां खबर ना चप्पल पडलो तो देंवलान काडले फ्लोट जाले चप्पल देंवलान काडून बरें सरलो मागीर कितें करता. मळ्यान ते मळ्यान ते सुरेश 2-3 घरांच्या मुखार वचून भरून रावता. मळे पळय आमी ऑलरेडी तेजो रिव्ह्यू घेतला मळ्याचें कितें आसा की थंय आमी 2 mL प्लांट जो वॅक्युम सक्शनाचे घेतला तेजी हावस कनेक्शनां जावना तितूंत एक प्रॉब्लम जाला की कॉन्ट्रॅक्टराक पेमेंट जावना. आमचो 60-40 रेशियो आसा. हांवें कॉन्ट्रॅक्टराक सांगलां तूं काम चालू कर आनी तेणें काम चालू केलां मळ्या हावस टू हावस कनेक्शन चालू केलां म्हाका मळ्या हावस टू हावस वॅक्युम सेक्शनाचे चालू केलां तेका म्हाका दिसता 10-15 दीस मेळटले सगळो इश्यू सॉर्ट आवट जातलो. हांवें ते कॉन्ट्रॅक्टर एश्युअर केला की थंयचे ते स्मार्ट वाट ते पयशे दिना PWD आमचे कडेन सरकारा कडेन खूब दोतोर प्रमोद सावंतान आमकां खूब पयशे दिल्या आमी पयशे दितले स्मार्टाचे येना आनी कोणाचे येना म्हजे रिस्पॉन्सिबिलिटी. सो तेणें आतां फूल स्विंग काम चालू केलां. सो एवरी हावज इन मळे वी आर कनेक्टेड टू द वॅक्युम सिस्टम जो न्यू सिस्टम वेस्ट सक जावन येता भायर सो नॉट बाय नॅचरल ग्रॅविटी. सो ते काम जातले ते हांव मॉनिटर करतलो. सर दीस इयर पेंजीमकर हॅज टू सफर द ऑल दीस इश्यूज. पेंजीम इज अ सिटी विच इज डेव्हलप्ड मच बिफोर. आय एम फॉर्च्युनेटली नॉट अ MLA फ्रॉम दीस कॉन्स्टिट्युएंसी बिकॉज ही इज गेटिंग ब्रिक्स एंड बॅक्स. आतां जेन्ना 50 वर्सांचे जेन्ना खंयचे सुरेज लँड आसा दॅट इज अ लायफ फॉर एनी लायफ. सो वी हॅव टू डू रिपेर्स आनी हांगा कितें जालें वी हॅव इन द पास्ट जर भायले टावनान कितें जाता
50 मीटर रस्ते 40 मीटर रस्ते डेडिकेटली फुटपाथी वन तंका डेडिकेटली लाइन आसता म्हणजे एक एक हे आसा सुरेज आसता एक सायडीन अंडरग्राउंड केबलिंग आसता आमी रस्त्याचेर होच रस्तो सगळे डिपार्टमेंट चडटा सो हे प्रॉब्लम जातलेच न्ही तेका आमी काय करूंक शकना सो वी डोंट हॅव एक्विजिशन घालूंक शकना डेडिकेटेड लाईन हांगा घालूंक शकना इवन आता स्मार्ट सिटी जी आसा तिणी आता स्मार्ट सिटीन जे डक्ट केला तिणी पायपां घातले दिशी सो इट इज नॉट टेक्निकल आता घातल्या तिणी स्मार्ट सिटीन पूण तेका सायडीन जागो ना फॉर मेकिंग ऑल दीस सिस्टम्स ऑफ डक्टिंग एक्चुअली शूड बी दॅट वे इट शूड बी सायड हे रस्त्यार आसपाक जायना सुरेज म्हणटा नेटवर्क शूड बी ऑन द सायड्स ऑफ द रोड्स पूण आता हांगा जागोच ना न्ही तेका आमी घरा म्हणून करूंक शकता वी हॅव टू बेअर विथ दॅट पेंजीम बायट्स हॅव टू बेअर विथ दॅट अँड आय वील टेक वॉट एवर रिस्पॉन्सिबिलिटी एज अ ब्लेम फॉर गेम फॉर मीन आय हॅव ऑनरेबल MLA आय प्रॉमिस ऑनरेबल मेयर दॅट आय वील फॉलो अप द वर्क्स अलॉंग विथ युअर हेल्प आणि हे पटी मातशें फ्लडींग जावं शकता बट एज आय प्रॉमीस की लास्ट टायम म्हाका तुमीच पत्रकारां लोक विचारताले पॉटहोल फ्री दितले हांवें ना म्हणलेले हांवें सरळ सांगले पूण ह्या वर्सा हांव सांगूं शकता पूण पॉटहोल फ्री आसूंक शकता 99% आमचे रस्ते पॉटहोल फ्री कित्याक आय हॅव वर्क ऑन दॅट सो दॅट्स वाय आय मेड एन ॲप आणि लोकांक खंय दिसलो पॉटहोल जाल्यार त्या लोकांनी तुमच्या माध्यमातल्या तुम्ही न्यूजपेपर हाडटा बरें करता प्रेस हाडा तेन्ना तुम्ही सगळे डावनलोड करचो हॅप आनी थंय मातसो घालचो अशें तुमकडे म्हणटा तुमच्या माध्यमान रिक्वेस्ट करता सो आय नो वॉट आय एम डुईंग आय नो हाव एम वर्किंग आय एम शुअर दॅट आय वील बी सक्सेसफूल इन सॉल्विंग टुगेदर पेंजीम वर्क्स कुणय मानशेचे जो रस्त्याचो इश्यू आशिल्लो तो रिझॉल्व जाला काय कशें कुणय मानशे जो इश्यू जालो जे गाडयो पडत आसता ते ना तेका हांवें दोन गोश्टी आहा एक तो कुणय मानशेचो हांवें ऑलरेडी शॉर्ट टेंडर काढून रस्तो एक सायडीन वायड करपाचो हांवें ऑलरेडी अप्रुवल दिला तो टेंडर काडटले आनी दे वील रिमूव द मड पयली सायडीचेर वाडोवपाक आडीसी मारपाक आनी वी वील ट्राय टू सॉल्व द इश्यू अशें जाल्यार ते सेंट्रल गव्हर्मेंटाचे म्हणजे अप्रुवल येयले आता टेंडर काडून तो तुमी करपाचे आसा पूण आतां तो इन्सिडंट जाला म्हणून आनी तो आमी टेंपररी 2 किलोमिटर 1 किलोमिटर आमी वायड करतले